नमस्कार, मी विलास बढे। न्यूज 18 लोकमतच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याची एक गंभीर तक्रार समोर आलेली आहे। पोलिसांमध्ये त्यांनी धाव घेतली आहे। गजेंद्र पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत त्यांनी पदोन्नतीत गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे। गजेंद्र पाटील यांना चौकशीला आता बोलवलं जाणार का हा प्रश्न आहे, पण त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते अत्यंत गंभीर आहे। पदोन्नतीमध्ये हा सगळा गैरव्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे। त्यांच्या या आरोपानंतर अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे। मनसेने या संदर्भात आक्रमक भूमिका घेत संदीप देशपांडेंनी आज मागणी केली आहे अनिल परब यांच्या राजीनाम्याची। तेव्हा गजेंद्र पाटील यांच्या या गंभीर तक्रारीच्या नंतर राज्याचे परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे। पदोन्नतीमधल्या जागा भरत असताना त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप गजेंद्र पाटील यांनी केलेला आहे। पोलिसात त्यांनी धाव घेतलेली आहे आणि त्यानंतर आता अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे, कारण मनसेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पोलिसांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे जाणून घेऊया। सध्या जे श्री गजेंद्र पाटील यांचे जे आरोप आहेत, म्हणजे ते त्यांनी जे तक्रार केलेलं आहे त्याच्यामध्ये पुरावे काही नाही आहेत, ते फक्त सध्या आरोप आहेत, म्हणजे ॲलिगेशन्स आहेत आणि ते ॲलिगेशन्सची सहनिशा करणे हा आवश्यक आहे, कारण की ॲलिगेशन्स जे आहेत ते खूप गंभीर स्वरूपाचे आहेत आणि विशिष्ट व्यक्तींच्या विरोधात आहेत। यामुळे याच्यामध्ये गांभीर्याने सखोल चौकशी होणे आवश्यक आहेत आणि त्या दिशेने नाशिक शहर पोलिसांकडून इन्क्वायरी ऑफिसर जे आहेत ते पुढील चौकशी करत आहेत। पोलीस सांगतायत की आम्ही या आरोपांच्या संदर्भातली पुढची चौकशी सगळी करतोय। दरम्यान प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे प्रकरण नेमकं काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप नेमके काय आहेत? विलास, गजेंद्र टी पाटील म्हणजे जी टी पाटील म्हणून या नावानं खरं तर मोटर वाहन निरीक्षक असलेले, सध्या निलंबित आहे अनेक वेगवेगळ्या कारणांनी आणि त्यांनीच ही तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे। अत्यंत गंभीर आरोप त्याच्यात आहे। अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती या सगळ्याच विषयामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे आणि या सगळ्याचं उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमोटे यांच्यावर त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे। हे सगळे व्यवहार बजरंग खरमोटे हे सांभाळतात आणि अनिल परब हे त्यांना संरक्षण देतात, अशा प्रकारचा थेट उल्लेख या तक्रारीत करण्यात आलेला आहे। कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी, पदोन्नतीसाठी किती खर्च आलेला आहे, आणखीन किती पैशांचा व्यवहार झाला आहे याचा तपशीलवार आकडेसुद्धा त्यांनी या तक्रारीत दिलेले आहेत। परिवहन सचिव जे आहे प्रकाश साबळे यांच्यावर सुद्धा या तक्रारीमध्ये आरोप करण्यात आलेला आहे। थेट जर का आपण बघितलं तर काही अधिकारी, त्यातले प्रमुख तीन आरोप जर का म्हटले तर अनिल परब हे सगळ्या या आर्थिक गैरव्यवहाराला संरक्षण देतात, बजरंग खरमोटेंना संरक्षण देतात आणि उपपरिवहन सचिव प्रकाश साबळे यांच्या आशीर्वादाने या सगळ्या बदल्यांच्या फायली यांचा प्रवास हा जलद गतीने होतो। जो पैसे देईल त्याची कामं या विभागात तत्काळ होतात, अशा प्रकारचे ताशेरे त्यांनी या तक्रारीत दिलेले आहेत। या तक्रारीमध्ये त्यांनी बरीच तपशीलवार माहिती दिली आहे। आकडेवारी जरी दिली तरी त्याला जे पूरक असलेले पुरावे लागतात ते पुरावे मात्र जी टी पाटील यांनी अद्यापपर्यंत दिले नसल्यामुळे या तक्रारीचा तपास हा स्लो झालोय, पण 5 दिवसांमध्ये याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेली आहे। दरम्यान हे प्रकरणाने अत्यंत गंभीर असताना मोठी खळबळ उडाली आहे। परिवहन खात्यामध्ये अशाच प्रकारचे घोटाळे यापूर्वी सुद्धा अनेक झाले होते आणि यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या घटनेमध्ये 11 अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा आली होती, हे सुद्धा याच्यात उल्लेख करण्यात आलेला आहे। विलास, ज्यांच्यावरती हे आरोप करण्यात आलेले आहेत त्यांची काही चौकशी करण्यात आलेली आहे का आत्तापर्यंत ज्या अधिकाऱ्यांची नावं समोर आलेली आहेत, आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये या आरोपांची तपशीलवार जर माहिती घ्यायची असेल किंवा त्याची चौकशी करायची असेल तर कुणाकुणाची चौकशी होऊ शकते? सी, FIR जी दाखल झाली आहे त्या FIR चा जर का खऱ्या अर्थानं कायद्याचा अभ्यास किंवा कायद्याचं विश्लेषण केलं तर त्या तक्रारीमध्ये ज्या ज्या व्यक्तींवर ताशे रेवण्यात आले त्या प्रत्येकाची चौकशी करणं कायद्याच्या बंधनातनं अनिवार्य मानलं होतं। मग त्याच्यामध्ये अनिल परब हे परिवहन मंत्री असले तरीही त्यांचीही चौकशी होईलच किंवा होऊ शकते ही अटकळ नक्कीच मानली जाते।
त्याचबरोबर बजरंग खरमोटे जे आहे उपपरिवहन अधिकारी, त्यानंतर उपसचिव परिवहन विभागाचे प्रकाश साबळे यांचीही चौकशी केली जाणार अशा प्रकारची माहिती आपल्याला समजते. मुळात या दोघांच्या चौकशीमधून जर का जी टी पाटील यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळलं तर अनिल परब यांची चौकशी होऊ शकते अशा प्रकारची माहिती या तपास यंत्रणातल्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. पण एवढं मात्र निश्चित की जी टी पाटील यांच्याकडनं त्यांच्या तक्रारीला पूरक जर का पुरावे आले, जे अद्यापपर्यंत आले नाहीये, जे पुरावे आले तर परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत नक्कीच वाढ होऊ शकते. प्रशांत, FIR दाखल झालेला आहे, त्याची चौकशी सुद्धा सुरू झालेली आहे असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान आतापर्यंत कोणाची चौकशी झाली आहे का आणि ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांनी त्याच्याबद्दल काही म्हटलेलं आहे का, त्यांनी त्यांचं काही स्पष्टीकरण दिलंय का? आता तक्रार दाखल झाली, अद्यापपर्यंत कोणाची चौकशी झाली नाही, पण पोलीस आयुक्तांनी किंवा जी चौकशी समिती निर्धारित करण्यात आली आहे क्राईम ब्रँचची, यांनी जी टी पाटील यांना संपर्क केला, त्यांना चौकशीसाठी पाचारण केलंय की तुम्ही तुमची जी तक्रार दाखल केली आहे त्या तक्रारीमध्ये जे जे तुम्ही आरोप केलेले आहेत, आकडेवारी सादर केलेली आहे, याचे तुमच्याकडे असलेले पुरावे सादर करा. त्यामुळे सगळ्यात प्रथम जो फिर्यादी आहे त्याच्याचकडनं त्याच्या तक्रारीला अनुसरून कोणते पुरावे मिळत आहेत का याची छाननी केली जाईल. येत्या 2 दिवसामध्ये त्यांच्याकडे असलेले पुरावे, त्यांचा जबाब पुन्हा एकदा नोंदवला जाईल आणि त्यांनी जे आक्षेप घेतलेले आहेत, जे आरोप केलेले आहेत, त्याला सपोर्टिंग कोणते पुरावे ते सादर करतायत याची माहिती घेतली जाईल आणि यावर आधारितच पुढची चौकशी निश्चित होऊ शकते. पण येत्या दिवसामध्ये बजरंग खरमोटे आणि प्रकाश साबळे या दोघांची चौकशी होणार हे निश्चित मानलं जात आहे. विलास, धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हे गंभीर आरोप झाल्याच्या नंतर त्यांचं याच्याबद्दलचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्यांनी पूर्ण प्रतिक्रिया दिल्यानंतर लगेचच परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. पाहूयात संदीप देशपांडे यांनी नेमकं काय म्हटलं या संपूर्ण प्रकरणावर, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके. महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडनं फार मोठ्या तक्रारी आणि आरोप केले जातात आणि आता तर अनिल परब यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. ती 1-2 नव्हे तर 31 पानांची असून 300 कोटी रुपयांचा अपहार केल्याची तक्रार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर संदीप देशपांडे आहेत, मनसेचे, थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. संदीप जी, या तक्रारीकडे पाहता असं लक्षात येतं फार गंभीर आरोप आहेत. निश्चितपणे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये नुसत्या तक्रारी नाही आहेत. बरं, तक्रार करणारा बाहेरचा कोणी व्यक्ती नसून परिवहन मंत्रालयात परिवहन विभागामध्ये काम करणारे निरीक्षक आहेत आणि त्यांनी पूर्णपणे नुसते आरोप केलेले नाहीत तर कोणी पैसे मागितले, कुठे पैसे मागितले, कोणाकडून मागितले, किती मागितले, हे पैसे कोणाकोणामध्ये डिस्ट्रीब्यूट होतात या सगळ्याचा तपशील त्यांनी त्या तक्रारीमध्ये दिलेला आहे आणि आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. आणि मला असं वाटतं या सर्व प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी झाली पाहिजे. आणि माझ्या मनात शंका येते की नाशिकमधील क्राईम विभागातील DCP दर्जाचा अधिकारी हा मंत्र्यांची आणि एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करू शकतो का निपक्षपणे, किंवा कुठल्या दबावाविना ही चौकशी होईल का, ही एक शंका निश्चितपणे माझ्या मनात येतात. कारण जेवढ अनिल परब साहेब हे मोठ्यालाही मिळतंय, कारण इतके दिवस झाले तक्रार दाखल होऊन प्रत्यक्षात मात्र त्यावर कारवाई काही झाली नाही आहे. FIR त्याच्यावर दाखल होत नाही. आताही चौकशी इनिशिएट केलेली आहे पण FIR दाखल केलेला नाही. आपण जर बघितलं तर 100 पैकी 99.99% पहिले FIR दाखल होतो, मग नेमका या प्रकरणात FIR का दाखल झाला नाही, कुठलं तरी टेक्निकल कारण देऊन FIR दाखल करायची टाळाटाळ केली जाते का, कुठलं प्रेशर आहे का? आणि निश्चितपणे असं आहे की अनिल परब साहेब हे फार मोठं नाव आहे महाविकास आघाडी सरकारमधलं. सन्माननीय उद्धव साहेबांच्या अतिशय जवळचे ते मानले जातात, शिवसेनेचे चाणक्य मानले जातात आणि अशा व्यक्तीची चौकशी एवढ्या निपक्षपातीपणे होईल का अशी शंका निश्चितपणे सगळ्यांच्या मनात येणारच. आणि मला असं वाटतं की असं काही घडलं तर मुख्यमंत्री स्वतः बचावात्मक पवित्रा त्यांच्यासाठी घेतील असे वाटतंय. नाही, मला माहीत नाही मुख्यमंत्री साहेब काय भूमिका घेतील त्याच्यावर, पण त्यांनी स्पष्ट केली पाहिजे की एवढे सगळे आरोप एवढ्या त्यांच्या जवळच्या व्यक्तीवर होत असताना त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर उत्तर दिलं पाहिजे, त्याची एन्क्वायरी कशा पद्धतीने करणार आहे हे जनतेला सांगितलं पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या म्हणजे अगदी घरातल्याच व्यक्तींवर त्या तक्रारीत आरोप करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं हे प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि याची निपक्षपातीपणे चौकशी होईल का ही जनतेच्या मनात शंका येणं अगदी रास्त आहे.
त्यामुळे याची चौकशी कोण करणार आणि ती कशा पद्धतीने झाली पाहिजे याच्याबद्दल सरकारने एक सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. आणि स्वतः परब साहेबांनी एवढे गंभीर आरोप झालेले असताना, एवढे पुरावे असताना, याच्यामध्ये त्या पदावर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राहणं योग्य राहील असं मला वाटत नाही. एकूणच जर या तक्रारीकडे बघितलं तर कोणत्या प्रकारे ही 300 कोटी रुपयांची वसुली होत होती हे तुमच्या लक्षात आलं? कारण तुम्ही ट्विट कर त्याची माहिती दिली की 100 नाही तर 300 कोटी थेट. हो, 100 कोटीची गृह मंत्रालय होते, परिवहन खात्यामध्ये 300 कोटी आहेत. अजून कुठल्या कुठल्या खात्यामध्ये किती कोटींची वसुली होती आपल्याला माहीत नाही, पण मला असं वाटतं की बदल्यांमध्ये अशा प्रकारे पैसे घेतले जातात हे आत्तापर्यंत आपण ऐकू माहिती होती किंवा आपल्याकडे थेट पुरावे नव्हते, पण आता स्वतः एका परिवहन विभागातल्या निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यामुळे ते जे आरोप व्हायचे किंवा ते जे ऐकू माहिती असायची ती मला असं वाटतं कन्फर्म होताना दिसते, आणि म्हणून याची गंभीरपणे चौकशी होणं आवश्यक आहे. संदीपजी, अनेकदा असं होतं की कर्मचाऱ्यांना किंवा त्या त्या पदांवरील लोकांना याची माहिती असते पण ते पुढे येत नाही. यावेळेला असं काय झालं असावं की आता अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांच्या विरोधात? पण जर श्रीयुत पाटील यांचा इतिहास बघितला तर काही महिन्यापूर्वी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोमध्ये त्यांच्याच डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीची तक्रार करून त्यांना पकडून दिलेलं आहे. त्यामुळे तेव्हा एका बाजूला मनसेने आता याच्याबद्दल आक्रमक भूमिका घेतलेली असताना अनिल परब यांनी मात्र याबद्दल स्पष्टीकरण देताना आपल्यावरचे आरोप फेटाळले. माझ्यावरचे आरोप हे सूडबुद्धीनं करण्यात येत आहेत असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. अनिल परब यांनी ट्विट करत निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरोधात तसंच परिवहन आयुक्त आणि इतर 5 अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक इथं दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार आणि खोटी आहे, सूडबुद्धीनं हे सगळं केलं जात आहे असा आरोप अनिल परब यांनी केला आहे. याआधीसुद्धा अनिल परब हे वादाच्या भोऱ्यात सापडलेले होते आणि आता पुन्हा एकदा अनिल परब यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. तर प्रशांत, अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावलेत. प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण या क्षणाची सर्वात मोठी महत्वाची बातमी, अनिल परब राज्याचे परिवहन मंत्री शिवसेनेचे नेते यांच्यावरती तब्बल 300 कोटींच्या अपहाराच्या संदर्भातले गंभीर आरोप करण्यात आले आणि त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी एका बाजूला जोर धरत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी हे आरोप आपल्यावरचे राजकीय सूडबुद्धीनं केले जात असल्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ट्विटरवरून त्यांनी आपले आरोप आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेले आहेत. हे सगळे आरोप ज्यांनी केले ते सूडबुद्धीनं केले असं त्यांचं म्हणणं आहे. पण अनिल परब हे काही पहिल्यांदाच वादात सापडलेले आहेत अशा प्रकारच्या असं नाही आहे, तर याआधीसुद्धा त्यांच्यावर गंभीर आरोप सचिन वाझे प्रकरणामध्ये झालेले होते, त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं. सचिन वाझेने आपल्यावर अत्यंत चुकीच्या पद्धतीनं आरोप केले, सूडबुद्धीनं आरोप केले असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर आता आणखी एका प्रकरणात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत, अशावेळी त्यांनी पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले. विभागातील अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्यानं सूडबुद्धीनं खोटे आरोप करून माझी आणि महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचं षडयंत्र आखलंय असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. मंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काही वाकडं करू शकत नाही असं भासून उच्च न्यायालयामार्फत CBI चौकशीची मागणी करणं आणि सरकार मंत्र्यांची प्रतिमा मलिन करणं या राजकीय हेतूनं केलेली ही तक्रार आहे. या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करत असून चौकशीअंती सत्य जनतेच्या समोर नक्की येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. याच बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर इतर काही महत्वाच्या घडामोडी, कुठे जाऊ नका, पहा फक्त News18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर OBC आरक्षणाच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. OBC समाजाला आज मोठा धक्का बसला आहे, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त आरक्षण
रद्द करण्यात आले. सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला निर्णय दिलेला आहे. राज्य सरकारनं जी याचिका पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली होती ती पुनर्विचार याचिका फेटाळलेली आहे. कोर्टानं पुनर्विचार याचिका फेटाळल्यानं आता ओबीसींचा राज्यातल्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण दिलेलं अतिरिक्त आरक्षण ते आरक्षण आता रद्द झालेलं आहे आणि त्यामुळे मोठा धक्का आहे सरकारला सुद्धा. हरिभाऊ राठोड ओबीसी नेते आता आपल्या सोबत आहेत. हरिभाऊ, ज्या पद्धतीनं आज हा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे याचा अर्थ नेमका काय आहे? यापुढे सुद्धा ओबीसींचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं धोक्यात आलंय का? नाही, याचा सरासर अर्थ असा आहे की तीन जजेस सुप्रीम कोर्टाच्या जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणतात त्याला, हा, ते निर्णय देतात तो एक कायदा बनतो. त्यामुळे आता कायद्याने माननीय सर्वोच्च न्यायालय हे म्हटलं होतं की तुमच्या राज्यामध्ये उचित एक आयोग नेमा आणि सर्व ओबीसीची जनगणना करून घ्या, गणना करून घ्या, डाटा घ्या. त्याशिवाय तुम्हाला पुढे कुठल्याही स्वराज्य संस्थामध्ये, फॉर एक्झाम्पल उद्या मुंबई, नवीन मुंबई, मुंबई केडीएमसी कुठलेही निवडणूक होईल त्याच्यामध्ये 27% आरक्षण तुम्हाला ठेवता येणार नाही. याचा अर्थ तिथे ओपनली भरावं लागेल सगळीकडे. त्यामुळे हे क्रमप्राप्त आहे, कायद्याने आहे. आता बेकायदेशीर कार्य कोणी करू शकणार नाही. उलट हे चांगला निर्णय म्हणजे ओबीसीसाठी चांगला आहे, परंतु सरकारने हे जर टाळाटाळ केली तर असं समजा तुम्ही लाखो म्हणजे सगळ्या 14,000 ग्रामपंचायतीमध्ये कितीतरी 27% सदस्य, तेवढ्यात पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, त्यानंतर नगरपालिका, महानगरपालिका याचे सगळे सदस्य लाखभर तरी होतील, लाखाच्या वर. मग झेडपीचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, त्या सगळ्या पोस्ट रद्द होतील. त्यामुळे आपल्याला ताबडतोब आयोग नेमावं लागेल. सरकारलाही तातडीनं कार्य करतं. ही कारवाई जेव्हा 4 मार्चला निर्णय आला तेव्हा जर ही कारवाई केली असती, आतापर्यंत आयोग नेमून झाला असता आतापर्यंत फिगर पण बाहेर आले असते. मग हरिभाऊ, हरिभाऊ तुम्ही तर सरकारच्या सोबत आहात. ओबीसी नेते महाराष्ट्रात अनेक ओबीसी नेते आहेत, मग घोडा अडलंय कुठे? नाही, खरं म्हणजे ज्यावेळेस आमचेच लोक अपील मध्ये गेले होते सुप्रीम कोर्टात, त्यावेळेस मी सूचित केलं होतं, मी विनंती केली होती की निर्णय आपल्या बाजूने आहे. निर्णय आपल्या बाजूने असल्यावर आपण तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ नका. ठीक आहे, आमचे 66 लोक शहीद झाले त्याच्यात, हो द्या. एकदा ते आमचे शहीद झाले, आमचे जिल्हा परिषद सदस्य तो गेलं, एक तर आमचा जिल्हा परिषद अध्यक्षच गेला. पण हरिभाऊ, अगदी थोडक्यात सांगा, अगदी थोडक्यात, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. जनगणना ही खरं तर केंद्र सरकार करतं, मग आता ही जनगणना कोण करणार? राज्यातली जनगणना राज्य सरकार की केंद्र सरकार? अपेक्षित कोणाकडून? केंद्र सरकारने जनगणना 2011 मध्ये केली होती, याच्यासाठी मान्य मुंडे साहेबांनी प्रचंड लढा दिला होता. आणि 2011 साली कायदा करून जनगणना केलेली आहे भारत सरकारने. पण भारत सरकारचं म्हणणं आहे की आम्ही हे फिगर देणार नाही, त्यांनी दिले नाही. आणि दिले नाही म्हणून मग मान्य सर्वोच्च न्यायालयाने असा आदेश दिलेला आहे, ठीक आहे तुम्हाला केंद्र सरकार देत नाही ना, तुम्ही आपला आयोग बसवा आणि ते जनगणना करा. आणि हा निर्णय काही आपल्या महाराष्ट्रासाठी असं नाही आहे, हा देशात लागू होणार आहे. आता जसं इंदिरा साने केस सगळ्या देशात लागू आहे, तसं हळूहळू लोकांना अजून माहीत नाही इतर राज्यांना पण, जेव्हा हर्डल्स येतील ना, जेव्हा सगळं कळेल, तर सरकार काय आहे उदासीन असते सरकारना. तुम्ही असं म्हणताय की आता सुप्रीम कोर्टानं या संदर्भातला निर्णय दिलेला आहे, पण राज्य सरकार सध्या तरी उदासीन दिसतंय. जर राज्य सरकारनं याच्या संदर्भात पावलं उचलली नाही, जनगणना केली नाही, आयोग बसवला नाही, तर या संपूर्ण आरक्षण धोक्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही स्पष्टपणे सांगितलं. आशा करूया सरकार याची गंभीर दखल घेईल. यासोबत एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मनमानी पद्धतीनं 25 बिलं वसूल करण्याच्या घटना थांबता थांबत नाही आहेत.
असाच प्रकार मालेगावात समोर आलाय. सिक्स सिगम नावाच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल उकळण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि मनपाचे अधिकारी सोबत येऊन कृषीमंत्री दादा भुसे थेट हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी हॉस्पिटलची झाडाझडती घेतली. हॉस्पिटलमध्ये बिलांच्या बाबतीत गैरप्रकार घडल्याचं दादा भुसेंना आढळून आलं. त्यानंतर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आणि दादा भुसेंनी हातात बिल दाखवून या हॉस्पिटलवाल्यांची झाडाझडती घेतली. आपल्या मालेगाव तालुक्यातल्या कोणत्याही गावाचं कैलास नथू आयरे हे पेशंट गेल्या 10-12 दिवसापासून कदाचित तिथे ॲडमिट होतं आणि ॲडव्हान्स दिलं होतं 80,000 रुपये डिपॉझिट भरलेलं होतं. मेडिकलचे 70,000 रुपये डिपॉझिट आणि असं असताना नंतर परत हे बिल केलं होतं का 1,46,100 रुपये त्या पेशंटचं बिलाची आकारणी करण्यात आली. त्या पेशंटचा मुलगा आहे, त्याने सारख्या विनंत्या केल्या की आम्हाला कदाचित शेती विकावी लागणार आहे आणि मग आम्ही पैसे उपलब्ध करू शकू. सारखं विनंती केल्याच्या नंतर पण त्याचं ऐकलं गेलं नाही. मग तो कार्यालयात आला होता आणि कार्यालयातनं आल्याच्या नंतर जेव्हा तो परत इकडे आला तर त्याला दमदाटी करण्यात आली की तू कार्यालयात कशासाठी गेला होता. बरोबर ना? हे सगळे त्याचे नातेवाईक आहेत आणि म्हणून मी स्वतःच म्हणजे खरं तर मी 2 तासापूर्वीच त्याला फोन केलेला होता की गरीब पेशंट आहे जरा विषय मार्गी लावा. तर आता आज इकडं असं दिसून आलेलं आहे की सिक्स सिग्मा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने जी काही परवानगी आहे, वास्तविक जे काही फाईल्स आहेत, जे काही चित्र रंगवलं गेलेलं आहे, तर त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर्स इथं उपलब्ध आहे का, तो स्टाफ आहे का, ते इन्स्ट्रुमेंट्स इथं आहेत का आणि या रुग्णालयाला महाराष्ट्र सरकारचं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य सुविधेचा लाभ दिला जातो. जे त्या योजनेमध्ये जे पेशंट्स बसतात नियमाप्रमाणे त्यांच्यावर सरकारच्या वतीने मोफत उपचार केले जातात. आता ती सर्व यादी आम्ही गोळा केलेली आहे आणि या कार्यक्षेत्रातले जे पोलीस अधिकारी महोदय आहेत, महापालिकेचे जे डॉक्टर्स आहेत, त्यांना सर्व या गोष्टीची तपासणी करायला सांगितलेली आहे. तेव्हा राज्यातला सर्वसामान्य माणूस आज कोरोनाशी आणि या लुटीशी दोन्ही गोष्टींचा सामना करतोय. आज खुद्द राज्याच्या मंत्र्यांनीच याच्याबद्दलचा भांडाफोड केल्यानंतर तरी यापुढे प्रशासनाला जाग येऊन लूट करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होईल अशी आशा करूया. एक छोटासा ब्रेक घेऊया, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक वास्तव समोर आलाय. CSR फंडातल्या 48 व्हेंटिलेटर बाबत एक नवा खुलासा समोर आलाय. 48 व्हेंटिलेटर्स खासगी रुग्णालयांना दिले, मनपाच्या कोविड सेंटरमध्ये बेड मिळाले नव्हते, व्हेंटिलेटर अभावी अनेक रुग्णांचा जीव गेलेला होता. या प्रकरणात आता सखोल चौकशीची मागणी केली जाते आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी होती. अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेली आहे. CSR फंडातले व्हेंटिलेटर हे खासगी रुग्णालयांना का दिले गेले हा सवाल विचारला जातोय. भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आता या संपूर्ण व्हेंटिलेटर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे व्हेंटिलेटर्स खासगी दवाखान्यांना दिले, जेव्हा की सरकारी दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर मिळत नव्हते, सर्वसामान्यांना उपचाराच्या अभावी जीव गमवावा लागत होता, अशा वेळी हे का केलं गेलं हा सवाल विचारला जातोय. आणि यानंतर बघूया फेडरल बँक प्रस्तुत संजीवनी हा आमचा विशेष कार्यक्रम.
लॉकडाऊनच्या काळात आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र या काळात मनोरुग्णांचे काय हाल होत असतील याची कल्पनाही करवत नाही. आणि याचाच विचार करून यवतमाळमधल्या एका तरुणानं मनोरुग्णांसाठी अन्नदान सुरू केलं. यवतमाळ शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संदीप शिंदे हा तरुण अन्न पुरवतोय. शहरात 300 पेक्षा जास्त मनोरुग्ण आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे मनोरुग्ण बसलेले असतात. कोणी काही खायला दिलं तर त्यांचं पोट भरतं. मात्र आता लॉकडाऊन सुरू असल्यानं रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे, त्यामुळे या मनोरुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यांची उपासमार होऊ नये यासाठी संदीप शिंदेनं पुढाकार घेतलाय. रस्त्यावर किंवा एखाद्या झाडाझुडपात असलेल्या मनोरुग्णांना संदीप शिंदे जेवण देतात. माझ्या घरचे लोक या कामात खूप मन लावून काम करतात. माझी पत्नी या कामात मला खूप साथ देते आणि कधी ते तिनं असं नाही म्हणलं नाही, ती स्वतः स्वयंपाक करून देते. 70 ते 80 डबे जवळपास 2 पोळ्या भात भाजी सर्व करण्यात ती सक्षम आहे. ती म्हणजे नाही कधीच म्हटलं नाही तिचं तिनं आजपर्यंत. रात्री 11 वाजता जरी तिला सांगितलं आपण किंवा तू आज 10 डबे करून दे, अर्जंट काम पडला, 2 जण उपाशी आहे, 2-4 जण उपाशी आहे, तर ती लगेच उठून आपल्याला पोळ्या करून देतात आणि ते पोळ्या करून देऊन मी त्या भुकेल्यांना भुकेल्यांची गरज भागवतो. संदीप यांचं सलूनचं दुकान आहे. अन्नदान करताना अनेकदा त्यांना अडचणी येतात. वर्षभरापासून हे काम करत आहे. मनोरुग्ण व्यवहारच फुटपाथवर झोपलेल्या गरजूंना मी अन्नदान करीत आहे. हे धान्य जमा करत असताना कधी कधी काही 2-3 महिन्यापूर्वी तर अशी वेळ आली होती की गहू संपले होते आणि मग काय करायचं, तर मग काही कंट्रोलचं इकडलं तिकडलं काही हे तांदूळ जमा केले आणि ते तांदूळ आणि गहू असं मिक्स करून मी जवळपास 1 ते 2 महिने मी ते दळून आणून ते त्याच्या पोळ्या करून वाटप केल्या. अशी परिस्थिती कधी कधी मीठ नसताना शेजारच्याकडून मिठाचा पुडा आणून मी या अन्नदानासाठी वापरला आहे. संकटाच्या काळातही मनोरुग्णांचा विचार करणाऱ्या संदीप शिंदे यांचं कार्य उल्लेखनीय आहे. भुकेल्यांना अन्न देणं यापेक्षा माणुसकीचं दुसरं काम कोणतंच नाही. भास्कर मेहरेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांच्यासाठी लसीकरण आपल्या दारी ही संकल्पना रत्नागिरीत राबवण्यात येते. जिल्हा परिषद, आरोग्य विभाग आणि उद्योजक सौरभ शेठ मलुष्टे यांच्या संयुक्त विद्यमानं फिरतं लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्रास होऊ नये अशी यामागची भावना आहे. रत्नागिरी शहरामध्ये असणारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्ती आहेत, ह्यांना ऑनलाईन लसीकरण करणं शक्य होत नाही. आणि जरी ऑनलाईन त्यांचं बुकिंग झालं तरी लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण घेणं फार कठीण गोष्ट होती. ही बाब मला जेव्हा लसीकरण केंद्रावर मी जात होतो तेव्हा मला लक्षात येत होती. काही घरामध्ये वृद्ध लोक एकटी राहतात, त्यांना लसीकरण ऑनलाईन करून घेण्यासाठी कोणी उपलब्ध नव्हतं. ही बाब मी जिल्हा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या जेव्हा निदर्शनास आणून दिली, त्यांनी तात्काळ एक असा उपाय सुचवला की आपण फिरते लसीकरण केंद्र आपण करूया. पण त्यासाठी एक बस लागणार होती, तर ती बस आता आपण उपलब्ध करून दिली आहे. आणि 2 दिवसामध्ये फिरते लसीकरण केंद्र रत्नागिरी शहरामध्ये चालू होणार आहे. ज्या भागात वयोवृद्ध लोक आहेत तिथे ही बस जाईल आणि तिथे आपण जागेवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने वयोवृद्ध आणि दिव्यांग लोकांसाठी हे लसीकरण सुरू करणार आहोत. नेटवर्क 18 प्रत्येक भारतीयाला COVID-19 लस मिळेल याची खात्री करायला मदत करू इच्छितं. तसंच लसीकरणाची जागरूकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क 18 संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमाचं समर्थन करा, जेणेकरून लसीकरणाबद्दल जागरूकता आणखी वाढेल. अधिक माहितीसाठी हेल्थ एक्स्पर्ट अपोलो 24/7 लॉग ऑन टू moneycontrol.com संजीवनीवर संपर्क करा. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण. कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाही आहे. तुम्ही लस घेतलेली असेल तरीसुद्धा आणि लस घेतलेली नसेल तरीसुद्धा मास्क वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.